सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राडेगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन। शिवसैनिकांनी केले रक्तदान, ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले। शिवसेना राडेगावच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आरोग्य केंद्र राडेगाव येथे घेण्यात आले तथा ज्येष्ठ नागरिकांना मोफत स्मार्ट कार्ड वितरणही करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुका प्रमुख विनोद भाऊ काकडे, शहर प्रमुख राकेश भाऊ रावळकर, उपशहर प्रमुख संदीप पोंद्रे, डीबी मेशराम, अनिल धारवाटक, शंकर गायधने, योगेश मलोंडे, महिंद्रा तुमाने, मनोज वाकुलकर, योगेश ठाकरे, विजू पाटील, देवाराव नाकले, दीपक योले, भुलागेडाम, रोशन उताने, निखिल तोड़ासे, सागर पिसोड़े, दीपक रोहनकर, गजू राउत, स्वप्निल पुरी, कृष्णा निहारे, प्रशांत भगत, अंकुश गेडाम, आदेश आड़े, शीत थूल, प्रशांत वारेकर, किशन वैद राठोड, अमोल राउत, खुशाल वानखडे हे सर्व उपस्थित होते। माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त राळेगाव शिवसेना तालुक्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर तथा ज्येष्ठ नागरिकांकरिता मोफत स्मार्ट कार्ड व सदस्य नोंदणी शिवसेना तालुका राळेगावच्या वतीने ते घेण्यात आलेली आहे। आज आम्हाला शिवसेनेतर्फे जे स्मार्ट कार्ड मी मिळवून देत आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा शिवसेनेचे धन्यवाद। व ही योजना जी आहे स्मार्ट कार्डची 4,000 किलोमीटरपर्यंत कन्सेशन रेटमध्ये प्रवास करण्याची सुविधा आहे ती महाराष्ट्र सरकारची अत्यंत चांगली योजना आहे। त्याबद्दल STचेसुद्धा धन्यवाद। स्मार्ट कार्ड ही योजना खरोखरच चांगली आहे आणि एसटी बसमध्ये अर्ध्या तिकीटमध्ये 4,000 किलोमीटरपर्यंत प्रवास करण्याची जी सुविधा मिळणार आहे ती अत्यंत चांगली आहे। त्याबद्दल एसटीचे धन्यवाद। कॅमेरामॅन प्रशांत भगत सोबत प्रतिनिधी गुड्डू मेहता, राडेगाव, यवतमाळ। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें डीवन न्यूज यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान। मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।